स्थापनेनंतर शिवसेना अनेक स्थित्यंतरामधून जात आहे. सध्याचा काळ जो आहे तो शिवसेनेसाठी अतिशय कसोटीचा आहे. नेमकं शिवसेना यासोबत कशी लढते, आपल्यासोबत स्वतः शिवसेना नेत्या खासदार अरविंद सावंत आहेत. सर, सध्याचा जो काळ आहे शिवसेनेसाठी काय सांगा? मुळात असं आहे की परसेप्शन, ज्याला इंग्रजी शब्द वापरला तो, की बऱ्याचदा लोक किंवा लोकांना आपल्या माध्यमातून एक भ्रामक कल्पना उभ्या केल्या जातात. हे नक्कीच हे खरं आहे की आजवर आलेल्या संकटात शिवसेना अशा पद्धतीनं, हे सगळ्यात मोठं आहे की ज्या पद्धतीनं कोण जे गेले ते समोर लढून गेलेत. पाठीसुरा खुपसून घेणारी पहिली घटना आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात जाणं आमदारांनी, पण मुळात शिवसेना कोणाची आहे? शिवसेना शिवसैनिकांची आहे, ती आमदार खासदारांची नाही आहे. आमदार गेले म्हणजे शिवसेना संपली असा काहीतरी जो भ्रामक विचार दिला जातो, त्या शिवसैनिकांनी ज्यांना जिंकून आणलंय ते शिवसेनेसोबत आहेत ना. त्याच्यामुळे मला असली कुठलीही शंका, तुम्ही आदरणीय उद्धवजींना पाहाल तेव्हा तुमच्या त्यांच्या धाडसाचं, त्यांच्या नीतीधैर्याचं, त्यांच्या संयमाचं, ते माझे नेते आहेत म्हणून सांगत नाही, मी अनुभवतोय म्हणून सांगतोय. कौतुक करावं तितकं थोडं होईल. एखादा माणूस इतका धीरोदात्तपणे अशा प्रसंगात उभा राहतो आणि निव्वळ उभा राहत नाही, तर आलेली माणसं काही वेळेला मनात असेल तर बापरे काय होईल कसं झालं, तर ते त्यांनाच उलट धीर देऊन सांगतात अरे अशी संकट किती आली. संकट म्हणजे संधी असं समजणारे उद्धवजी ठाकरे. ते म्हणतात जेवढं मोठं संकट तेवढी मोठी संधी आहे, आणि ही संधी बरं झालं नासके आंबे ताबडतोब काढतात. कधी कधी होतंय भल्यासाठी होतं, ते कसं त्याच्यातनं दिसून आलं की किती निष्ठावंत आहेत, कुणाच्या निष्ठा कशाशी आहेत, पक्षाशी किती आहेत, पैशाशी किती आहेत, बांधिलकी कुणाशी आहे, जनतेशी आहे की नाही तुमची. जनतेनं तुम्हाला शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडून दिलं होतं, तुम्हाला नाही निवडून दिलंय, शिवसेनेला निवडून दिलंय. पण त्या शिवसेनेची प्रतारणा केलेली जनतेला आवडली नाही. यातला आणखीन एक मुद्दा मुद्दाम सांगतो की मधल्या काळामध्ये जाणीवपूर्वक असं एक प्रयत्न सातत्यानं होताना दिसतोय मला, तो आहे करोनाचा काळ पुसण्याचं काम. जसं काही मागे काही घडलंच नाही आणि आमच्या सरकारनं काही केलंच नाही असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. जेव्हा मुंबईच्या गणेशोत्सवामध्ये असं लिहिलं जातं की आमचं सरकार आलं आणि हिंदूंच्या सणांवरचं विघ्न टळलं, म्हणजे काय बाकीच्या लोक धर्माच्या सणांच्यावर विघ्न नव्हतं, करोनाचं विघ्न जगावर होतं ना. आणि म्हणून उद्धवजींनी किंवा तुम्ही आदरणीय पंतप्रधानांनी जो निर्णय घेतला, अचानक घेतला ना लॉकडाऊनचा, चार तासात सांगितलं, तेव्हा काय झालं विचारलं का तुम्ही? थाळ्या वाजवायला सांगितल्या, दिवे लावायला सांगितले, लॉकडाऊन करून ठेवला, लोक रस्त्याने पायी चालले, त्याला कोण जबाबदार होतं? तुमचं सरकार आलं आणि म्हणून आम्ही म्हणायचं का करून आला? पण तो तेव्हा जे लावलं गेलं ते काय एका धर्मावर लावलं का? त्यांनी काय आदरणीय पंतप्रधानांनी किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांनी काय? हे सगळ्या धर्मांची धर्मस्थळं बंद होती ना. पण मग मुद्दामून असा प्रचार करायचा, लोकांना विसरायला लावतो, अरे हो रे आपलं, अरे हो नाही रे बाबा करोना होता तो. उलट त्या काळामध्ये उद्धवजी अतिशय ताटपणे उभं राहिले, पूर्ण लक्ष त्यांनी त्या एका करोना मुक्तीसाठी केंद्रित केलं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात लोकांचे लक्षावधी लोकांचे प्राण वाचवले. कधी विचार केला का एखादं फील्ड हॉस्पिटल कोण 15 दिवसात बांधू शकतो? कधी विसरू नका या सगळ्या गोष्टी. ऑक्सिजन मिळत नव्हता, माझ्या महाराष्ट्रात ऑक्सिजनशिवाय माणसं मिली असं घडलं का? नाही ना. रस्त्यावर गुजरातमध्ये अँब्युलन्समधनं प्रेत पडत होती, युपीमध्ये गंगेमध्ये प्रेत वाहून जात होती प्रचंड, असं तर महाराष्ट्रात नाही ना घडलं. मग हे जे त्यांनी केलं ते पुसडायचंय पुसायचंय, म्हणून हे सगळं उलट सुलट उलट सुलट खोटं नाटं बोलत राहायचं. गोबेल्स प्रचार म्हणतात तर तो तसा आहे, एक गोष्ट रेटून 10 वेळा बोल मग ती खरी वाटते, तशी ती खरी वाटावी म्हणून जो प्रयत्न केला गेला करतायत तो फोल ठरेल. कारण शिवसेना, मराठी माणूस आणि महाराष्ट्र अतिशय मजबूत असं अतूट नातं आहे. तुमच्या बोलण्यातून अनेकदा कडवट शिवसैनिकांचा एक उल्लेख होतो. एक प्रसंग आहे की तुम्हाला एका फोनवर तुम्ही केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि नंतर ज्या घडामोडी घडताय कसं पाहता या सर्व गोष्टींकडे? मला आम्ही शिवसैनिक ना, आम्हाला या पदांचं काही मोठं आकर्षण आहे अशातला भाग नाही. आता तर मी आदरणीय पक्षप्रमुख आणि मला शिवसेना नेता केलं,
शिवसेनेत तर सर्वोच्च पद आहे नेते, पण मग अशी सर्वोच्च आम्ही 10-12 नेते आहोत शिवसेनेचे, मग त्याच्यामध्ये मला आणलं म्हणजे कशात नेत, कडवटपणात नेत, प्रामाणिकपणे राहा, हे आहे नाही, हे काय अळवावरचं पाणी होते, त्याच्या त्याच्या मोहात काय जायचं, त्या मोहामुळेच झालंय ना हे सगळं, मला खुर्चीत बसायचंय आणि साहेब त्यांचेच व्हिडिओ क्लिपिंग काढा ना, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब सांगतील त्या आदेशाप्रमाणे काम करणं हे माझं काम आहे असं म्हणणारी अनाथ एकनाथ अनाथ झाले, त्यांना नाथ नाही आहे कोण, आता तेच आहे सगळं सर्वस्वी, मग हे का झालं, आतून वेगळं होतं ना, वरून कीर्तन होतं, आतून तमाशा होता, स्क्रिप्टेड होतं सर्व निश्चितपण, दांभिक आहे ना, इतकं खोटं कसं वागू शकतो माणूस, याच मला आश्चर्य वाटतं की त्यांचे प्रकार म्हणजे त्यांनीच विधानसभेमध्ये सगळं सांगितलं, आम्ही काय करतो, तू आम्ही रात्री कशी भेटत होतो, वेषांतर कशी करतो तू, का बरं कुणाच्या पाठी सुरा खुपसायचा होता तुम्हाला आणि कशासाठी भेटत होता, कारभार योग्य नव्हता म्हणून का, तुमच्या मागे ईडी लागली म्हणून, तुमच्या मागे ईडी होती, तुमच्या मागे सीबीआय होता, यातून वाचायचं होतं म्हणून, बघा आता प्रताप सरने का ना झालं संपलं विषय, मग ते आता आमच्यात राहिले असते तर ते दांडकापीठातच राहिले असते ईडी ईडी करत, म्हणजे म्हणून ही माणसं गेलेली आहेत ईडीच्या धमकीनं, भारतीय जनता पार्टी हे जे काय प्रकार करते, देशातील या आदर्श संस्था किंवा ज्या संस्थांचा दरारा असायला होता त्या संस्था बाजारबुणग्या झाल्या, त्यांना बाजारात उभं करून टाकलं, जा सांगतो तिकडे भुंगायत तिकडे जात जायचं, त्या संस्थांची प्रतिमा प्रतिष्ठा सगळी घालून बसले ते लोक। महत्वाचा प्रश्न विचारायचा, याच अकोल्यात प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना साथ घातली होती की आम्हाला उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेसोबत जायला आवडेल, प्रबोधनकर ठाकरेंनी बाबासाहेब आंबेडकरांचं एक नातं होतं, मैत्री होती, ही मैत्री जी आहे शिवशक्ती भीमशक्तीच्या नव्या स्वरूपात महाराष्ट्राला दिसेल का, तुम्ही काय सांगाल बाळासाहेबांच्या त्या विधानाबद्दल? मला वाटतं वंदनीय शिवसेना प्रमुखांनी अनेकदा श्रद्धेय प्रबोधनकरांचा उल्लेख करताना त्यांच्या काही आम्हाला किस्से हे आमच्याकडे कुठे आले, ते भाषणात ना ऐकलेले किस्से आहेत सगळे, काही थोडं वाचलं ना, माझी जीवनगाथा वगैरे वाचलं तर अनेक गोष्टी तुम्हाला कळतील, पण त्यांचं ते प्रबोधनकर म्हणजे बापरी काय पण म्हणजे समाज सुधारक ही जी पदवी ती अशी छोटी मिठी वाटते काहीतरी, समाज सुधारक काय कचरा काढला, म्हणजे समाजातील सगळ्या प्रथांच्या विरोधात अख्खा समाज एका दिशेने जात असतो ना, त्या त्या प्रवाहाच्या विरोधात उभं राहायचं सामान्य गोष्ट नाही हो, हे घरणच असं आहे सगळं, म्हणून त्या सगळे प्रबोधनकार असतील, वंदनीय शिवसेना प्रमुख असतील, आता आदरणीय उद्धवजी आहेत, आमचं नव्यानं उभं राहणारं आदरणीय आदित्यजी नेतृत्व आहे, या चार पिढ्या तर आम्ही जवळून पाहिल्या, म्हणजे प्रबोधनकरांना सुद्धा पाहिलं ऐकलं, पण त्याच्या अगोदरच्या पिढ्या सुद्धा तशाच आहेत ना, त्या झोडपच्या किल्ल्याचे किल्लेदार ते त्या नाशिक जिल्ह्यात आहे तो झोडपचा किल्ला, तर त्या संबंध त्यांचा इतिहास असा आहे समाज सुधारकांचा, म्हणजे त्यांची आजीची एक एक उदाहरणं ते सांगायचे तेव्हा म्हणजे बै म्हणायचे तिला, तेव्हा मला त्या बैची एक एक कहाणी ऐकले तर असं वाटतं किती सहजासहजी, तो काळ जातीयवादी होता, ब्राह्मण गलित असं सगळं पाळणारी लोक होती, चातुर्वर्ण पाळणारा समाज होता, त्या काळात जसं ज्ञानेश्वरांच्या बाबतीत आणि सगळ्या संतांच्या बाबतीत घडत गेलं होतं, ज्ञानेश्वरांना कोणी छळलं, छळणारी माणसं म्हणणं एका त्याच समाजात होती, छळ सहन करणारी माणसं म्हण त्याच समाजात होती, पण फक्त ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी संसार थाटला म्हणून त्यांना बाहेर काढणारी माणसं आपल्या समाजाने पाहिलेली आहेत, हे सगळं आम्ही अतिशय जवळून पाहिलेलं आहे आणि म्हणून जेव्हा जवळून ऐकलेलं आहे आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुख जेव्हा सांगतात किंवा आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे भन्नाट वाचन आहे त्यामुळे ते जेव्हा सांगतात तेव्हा लक्षात येतं की किती बारीक बारीक गोष्टी त्यांनी अर्थात त्यांना एक भाग्य आहे त्या घराण्यात जन्म घेतल्याचा त्यामुळे ते सगळं जवळून ऐकण्याचं अनुभवण्याचं त्यांच्याकडे अतिशय मोठं आहे आणि मग पाहिलं की समाज सुधारक त्या 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 म्हणून येतो ना ते समाज जाती नाही पाळ्या म्हणजे आंबेडकरांनी जेव्हा धर्म बदलण्याचा विचार केला तेव्हा धावत प्रबोधनकर गेले कुठलाही धर्म स्वीकारा पण ह्या धर्मात जाऊ नका सांगायला गेले ते का गेले मग ते जे नातं आहे ते नातं शिवसेना प्रमुखांचं पण राहिलं ना
आता रामदास आठवलेने सुद्धा आदरणीय उद्धवजींनीच आणलं होतं ना, मग तेव्हाही आम्ही शिवशक्ती भीमशक्ती असा उल्लेख केलाच होता का, ही राष्ट्रभक्ती असा उल्लेख केला होता की. पण प्रकाश आंबेडकरांसारखी माणसं येत असतील तर ते फार मोठं स्वागताची गोष्ट असेल. कारण निव्वळ ज्याला आपण म्हणतो उथळ नेतृत्व असणं आणि ज्याला मूळ असलेलं नेतृत्व असणं याच्यात फरक आहे. प्रकाश आंबेडकरांकडे एक विचारधारा आहे, वंशाची परंपरा तर आहेच आहे, अभ्यासू नेतृत्व आहे ते, आणि म्हणून ते वंचितांची आघाडी त्यांनी काढलेली आहे. पण शिवसेना आयुष्यभर वंचितांसाठीच लढलेली आहे. मग तो मराठी माणूस म्हणून जातीपाती धर्माच्या पलीकडे जाऊन भिंती गाडून मराठी माणूस एक असा भाव घेऊन हो जो मराठी माणूस वंचित आहे त्याच्यामागे शिवसेना उभी राहिली. आणि म्हणून प्रकाश आंबेडकरांसारखी माणसं येत असतील तर दुधात साखर येते. चर्चा सुरू होईल आता होऊ शकते. त्यांना आता ही मोठी नेते आहेत कसे म्हटलं तरी, कोणीतरी त्यांना छोटं लेखत असेल पण ते मोठे आहेत. खरं ते आणि आदरणीय उद्धवजी जेव्हा एकत्र बसतील ते होईल, चांगलंच होईल ना. आपण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या भल्याचं बघूया. कारण आत्ता सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर देशाच्या संविधानावर हल्ला होतोय आणि देशाचे चार स्तंभ सुद्धा असे हलतायत असं वाटत राहतं. मग मला असं वाटतं की याची दखल घेतली पाहिजे. सर, नितीन गडकरींच्या संदर्भात मध्यात नाना पटोलेंनी म्हटलं काँग्रेसमध्ये त्यांचं स्वागत आहे. भाजपमध्ये ज्या पद्धतीने त्यांचे खच्चीकरण सुरू असल्याची एक चर्चा सुरू आहे, तुम्ही त्यांना शिवसेनेचा अनुभवलं ना? मी स्वतः कॅबिनेट मंत्री होतो ना आदरणीय पक्षप्रमुखांच्या आशीर्वादानं, त्यामुळे नितीन गडकरींना डावलण्याचे प्रकार मी स्वतः पाहिलेत. नितीन गडकरींकडे शिपिंग मिनिस्ट्री होती आणि त्यांनी मुंबई पोर्टचा मुंबई बंदराचा JNPT बंदराचा विकास करण्याचं डोक्यात ठरवलं होतं. पण इकडे गुजरातीत अदानी पोर्ट आहे ना, अंगल पोर्ट आहे, हे सगळं पाहिल्यानंतर पहिली गोष्ट काय केली तर त्यांच्याकडचं शिपिंग खातं काढून घेतलं. धडाडीचा माणूस, शब्दाला जागणारा आणि काम करणारा माणूस, त्या माणसाचं शिपिंग खातं काढलं आणि मुंबई पोस्टला असंच निराधार सोडून दिलं. मग कोणतरी ते आले दुसरे मंत्री गुजरातेतले, ते वैभव मंत्री होते, त्यांना स्वतःचा काही अधिकार नव्हता. गडकरी स्वतःहून करतात तर ते भावत नाही. आता गडकरींनी सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये देशातील रस्ते, म्हणजे मला अजून आठवतं अटल बिहारी वाजपेयींनी त्यावेळेला सध्ये अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असताना चतुष्पाद रस्ता असं काढला होता देशात, त्यांनी सगळे महामार्ग चतुष्पाद करायचं ठरलं, त्याचं पुढचं पाऊल उचललं. पण लक्षात असं आलं की जो तो येतो आणि गडकरींची पक्षाच्या पलीकडे जाऊन कौतुक करतो हे वरच्या लोकांना त्यांच्या भावलं नाही. मग आता नवीन काय केलं तर मागच्या बजेटमध्ये गतिशक्ती, प्रधानमंत्री गतिशक्ती योजना आणली आणि गतिशक्तीमध्ये रस्ते वाहतूक असेल, पाण्यातील वाहतूक असेल, हवाई वाहतूक असेल, रेल्वे असेल, ही सर्व खाती PMOच्या अंडर आणली. जलशक्ती सगळी सगळी खाती नाही, ते जलशक्ती वेगळं, हे वाहतूक पाण्यातील करणारी वाहतूक, ही सगळी जी वाहतुकीची संदर्भातली खाती आहेत ही सगळी गतिशक्तीमध्ये आणली गेली. आणि ती गतिशक्ती कोणाकडे तर पंतप्रधानकडे, म्हणजे आमच्या गडकरींना त्यांनी डमी करायचं ठरवलं. काँग्रेसमध्ये ऑफर दिली तर शिवसेनेची फार वेगळं नातं राहिलं गडकरी साहेबांचं, तुम्ही काय म्हणाल? ते आमचे रोडकरी होते, वंदनीय शिवसेना प्रमुख, त्यांना रोडकरी नाव दिलं होतं. साहेबांनी जबाबदारी सोपवली का मस्त करायचे, छान पूर्ण करायचे, धाडसी आहेत, आउटस्पोकन ज्याला म्हणतो स्पष्ट वक्ते आहेत, परवडणारे नाहीत त्यांना, ते अजून काही खरं बोलतात असं मला वाटत नाहीत, अजून खूप काही आहे ते बोलत नाहीयेत, ते ज्या दिवशी बोलतील त्या दिवशी खरं स्वरूप कळेल. त्यांनी यावं का शिवसेनेत? आनंदाची गोष्ट आहे ना, कोण नको, अशी चांगली माणसं नको असतात का, हवीच असतात की, पण ते असले उथळ मागण्या, ते त्या किती गडबड आहेत जसे आम्ही होत तसे ते किती गडबड आहेत ते मलाही माहिती आहे ना. उगाच आपलं असं काहीतरी सोडून द्यायचं पिलू या असं काय ते सोपं आहे बोल, काय पाहुणा आला दरवाजा उघडतो कुठे बिघडलं चहा प्याटली असं होत नाही, इतकं उथळ बोलणं योग्य नाही. एक शेवटचा प्रश्न विचारतो, राज ठाकरे विदर्भात आले आहेत, काय सांगाल त्यांच्या दौऱ्याबद्दल? मी त्यांच्या दौऱ्याबद्दल बोलायचं, त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे त्यांच्या दौऱ्याबद्दल. मनसची भूमिका कधी मराठी सम्राट कधी आता हिंदूवादी अशी जी काही भूमिका होते, आम्ही केलं तेव्हा आम्हाला सांगितलं मराठी विसरलात तुम्ही,
त्यामुळे आता त्यांची भूमिका आधी पहिली नक्की होऊ द्या, कुठली आहे ती कळली पाहिजे. राजकीय भूमिका काय, सामाजिक भूमिका काय, शक्ती वाया जाता का म्हणे एवढं मात्र मला वाटतं. शिवसेना ही शिवसैनिकांची आणि या शिवसैनिकांच्या बळावर शिवसेना पुढचं मार्गक्रमण करेल आणि या संकटातून बाहेर पडेल असं खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलंय. उमेश अरुणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.